जोपर्यंत तुम्ही हिंदू धर्मात आहात तोपर्यंत तुम्हाला विचार स्वातंत्र्य प्राप्त होऊ शकत नाही. भारत चातुर्वर्ण व्यवस्था व गुलामगिरीचे अस्तित्व. एक दिवस सूर्य त्यांच्यासाठी चुगवला आणि भीमा कोरेगावचा रणसंग्राम झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ज्या समाजाला इतिहास माहित नाही तो समाज इतिहास घडवू शकत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी मुळामध्ये अस्पृश्यांचा प्रश्न मांडला, उदाहरणार्थ मंदिर प्रवेशाच्या प्रश्नाबाबत. भारतातील वर्णव्यवस्थेत दलितांच्या हिश्यात आली ती मानहानी. खेडी सोडा व शहराकडे चला या बाबासाहेबांच्या गर्जनेला साथ मिळाली. बलात्कार, खून, हानामाऱ्या व दंगलींचे साम्राज्य निर्माण झाले. हीच अवस्था गावापासून शहरापर्यंत पसरली. गल्ली गल्लीत, वस्त्या वस्त्यातून दलितांना हीन भावनेची वागणूक व त्यातूनच बाबासाहेबांना विरोध म्हणजे त्यांच्या पुतळ्याची विटंबना. राजकीय अनावस्था व सरकारकडून होणारा विरोधाभास, याला नवा पर्याय उभा राहिला आणि दलित पॅंथरची निर्मिती झाली. म्हणजे अस्पृश्यतेच्या शापानं माझं सर्व बालपण हे करपून गेलेलं आहे. रामदेव डासाळांना कवितेच्या माध्यमातून तर स्वातंत्र्य कुठल्या गाढवीचं नाव आहे अशा प्रकारचं त्याने विचारलं. भारतीय संविधान अस्मितेचा मुद्दा न होता व्यावहारिक पातळीवर राजकीय, सामाजिक, आर्थिक मुद्दे चर्चिले गेले पाहिजेत व अंमलात आणण्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत.